नमस्कार, मी कीर्ती केसरकरणी जाणून घेऊया पालघर वसई विरारच्या आजच्या महत्वाच्या घडामोडी. मुंबई अहमदाबाद महामार्गावर अचानक शॉर्ट सर्किट होऊन कारला लागली आग. सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही. पालघर येथे सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये सहभागी होणाऱ्या जोडप्यास देण्यात येणार 20,000 रुपयांचे अर्थसहाय्य. वैद्यकीय परीक्षेसाठी मुंबईत गेलेली बोईसर येथील तरुणी अद्यापही बेपत्ता, शोध सुरू. पालघर येथे राज्यस्तरीय महारोजगार मेळाव्याच्या ऑनलाईन पद्धतीने 12-17 डिसेंबर दरम्यान आयोजन, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती. पालघर जिल्हा मुख्यालयात सौर ऊर्जा यंत्रणा उभारणार, 2,13,00,000 निधी मंजूर. पालघर येथे केळवे बाजार येथील बाप जन्मलेल्या बाळाला बघण्यासाठी गेला असता बेपत्ता झाला. 10 दिवसांनी पालघर पोलिसांनी गोव्यात पकडले. गोडगाव ग्रामपंचायतीवर श्रमजीवी संघटनेचे विविध कामांबाबत ठिय्या आंदोलन. वसई येथे मनसे विरार शहरच्या शिष्टमंडळाचे तहसीलदार उज्ज्वला भगत यांना विविध दाखलांच्या अडचणी संदर्भात निवेदन. वसई येथे ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत भाजपाचे वसई तहसीलदारांना निवेदन. राष्ट्रवादी भाजप व शिवसेना जिल्हाध्यक्षांकडून नगरपंचायत सहाय्यक निवडणूक अधिकाऱ्याची निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे तक्रार.